वेलकम टू द सपना चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता सातवीचा आठवा धडा बैजिक राशी व त्यावरील क्रिया याच्यातील सराव संच बत्तीस पाहणार आहोत आता सराव संच बत्तीस मध्ये जो प्रश्न आहे तो काय आहे तर खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी द्विपद एक राशी, राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा त्याच्या आधी आपण थोडक्यामध्ये जरा हे बैजिक राशी म्हणजे काय आहे हे समजून घेऊयात आपल्या पुस्तकात जे एक्सप्लेनेशन दिले ते बघा कसं तीन एक्स या राशीमध्ये तीन हा एक्स या चलाचा सहगुणक आहे म्हणजे कोइफिशंट म्हणजे जी संख्या असते चलाबरोबर त्या संख्येला सहगुणक म्हणतात त्या म्हणजेच कोइफिशन्ट म्हणतात आता वजा पंधरा टी यामध्ये हा वजा पंधरा जो आहे ना हा या टी या चलाचा सहगुणक आहे ओके ज्या राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद किंवा टर्म असं म्हणतात म्हणजे एखाद्या राशीमध्ये फक्त एकच गुणाकाराचीच क्रिया असेल तर त्याला एक पद राशी असं आपण म्हणणार आणि बेर्जेने आपण त्याच्या पदांची संख्या वाढत जाते म्हणजे बघा बैजिक राशी एकपदी असते किंवा अनेक पदांची असते म्हणजे जितके बेरजा वाढत जातील तितके त्याची संख्या वाढत जाते आता इथे बघा ही बैजिक राशी आहे चार एक्सचा वर्ग वजा दोन वाय अधिक पाच छेद सहा एक्स झेड आता इथे बघा एक्स वर्ग हा एक आपला चल आहे इथे वाय चल आहे आणि एक्स झेड हा पण चल आहे आणि हा एक्स वर्गाचा जो सहगुणक आहे तो कोण आहे चार आहे इथे वायचा सहगुणक कोण आहे वजा दोन आहे आणि इथे एक्झॅक्टचा सहगुण कोण आहे तर पाचशे सहा आहे तर या राशीमध्ये तीन वेळा बेरीज झालेली इथे वजा दोनची ची बेरीज झालेली आहे ओके म्हणजे ही तीन पद त्रिपद राशी आहे ओके बघा इथे सगळे एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं आहे लक्षात आता जे लक्षात ठेवायचं आहे ना तो मुद्दा बघा काय आहे महत्वाचा पंधरा वजा एक्स या राशीत या वैजिक राशीत दोन पदे आहेत पहिले पद पंधरा ही एक संख्या आहे आणि दुसरे चल आहे वजा एक्स ओके okay. आता वजा एक्स मध्ये इथे एक्सचा सहगुण कोण आहे तो वजा एक आहे इथे पंधरा सहगुणक नाही आहे कारण मध्ये वजा बाकीचं चिन्ह आहे ना जे चल आणि आपलं जे कोइफिशियंट आहे सहगुणक आहे याच्यामध्ये फक्त गुणाकाराचा संबंध असतो आता इथे बघा पंधरा वजा एक्स बरोबर पंधरा अधिक कंसामध्ये वजा एक्स आलं लक्षात इथे बेरजीचा संबंध आहे की दोघांमुळे कारण इथे एक्सचा सहगुण कोण आहे वजा एक आहे म्हणून दुसरे पद बरोबर वजा एक्स आहे या पदामधील एक्सच्या चलाचा सहगुणक वजा एक सांगितले मी आता ज्या पदांतील चले व त्यांचे घातांक समान असतात त्या पदांना स्वरूप पदे किंवा सजातीय पदे असे म्हणतात हे पण लक्षात आलं की मी तुमच्या बघायचं उदाहरण इकडे दिले दोन एक्स आणि पाच एक्स आणि वजा दोनशे तीन एक्स इथे सहगुणक कोण कोण आहेत बघा इथे दोन सहगुणक आहे पाच सहगुणक आहे आणि वजा दोनशे तीन हा पण सहगुणक आहे पण चल कोण आहे तर एक्स 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 आणि घातांक पण त्याचं एक एक एकच आहे म्हणून हे सजातीय पदे आता इथे बघा दुसरं उदाहरण वजा पाच एक्स वर्ग वाय सहाचे सात वाय गुणुले एक्स वर्ग आता वाय गुणुले एक्स वर्ग किंवा एक्स वर्ग गुणुले वाय ह्याचा अर्थ एकच असतो म्हणून ही दोन्ही सजातीय पदं आहेत आलं लक्षात याला सजातीय पदे किंवा स्वरूप पदे म्हणतात आणि विजातीय पदे म्हणजे काय तर त्याचे जे चल असतात त्यांचा घातांक बदलू शकतो चल बदल इथे एक्स वाय इथे वाय वर्ग आणि इथे एक्स वाय झेड इथे एम एन इथे एम वर्ग एन वर्ग इथे एम घन एन हे सगळी भिन्न रूप पदे आहेत किंवा विजातीय पदे आहेत आलं लक्षात आता बैजिक राशींचे प्रकार एकपद राशी द्विपद राशी त्रिपद राशी आणि बहुपद राशी त्रिपद नंतर चौपद नाही बोलत आपण डायरेक्ट बहुपद म्हणतो आता हे इथे फोर एक्स आहे या फोर आणि एक्स मध्ये संबंध कुठलाही गुणाकाराचा पाचशे सहा एम हा एमचा सहगुण कोण आहे पाचशे सहा संबंध काय गुणाकाराचा वजा सात ही एक पद राशी कारण इथे चलनाईच आहे म्हणजे हे एकच पद आहे आपलं द्विपद राशी म्हणजे दोन आपले पद असणार आहेत ज्यांच्यामध्ये बेरजेस संबंध असतो आता दोन एक्स आणि वजा तीन वाय याच्यामध्ये बेरजेचा संबंध आहे म्हणून ही काय झाली द्विपद राशी हे दोन एल अधिक दोन बी ही द्विपद राशी तीन एम एन वजा पाच एम एन वर्ग पाच वर्ग एम एन ही द्विपद राशी त्रिपद मध्ये बघा दोन वेळा चिन्ह येणार वजा अधिकचं आले की नाही म्हणजे त्रिपद राशी तर तीन पद दिसतात आणि त्याच्या पुढे मग बहुपद राशी मग चार असो पाच असो सहा असो किती असो त्याला बहुपद राशी म्हणतो चला आपण आपला सराव संच बत्तीस सोडवायला घेऊ आपला ओके इथे काय सांगितलेलं आपल्याला तर खालील राशींच्या पदांच्या संख्येवरून एकपद राशी एक द्विपद राशी त्रिपद राशी किंवा बहुपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा पहिलं गणित काय सात एक्स बघा एक्स हे चल सात हा गुणक दोघांमध्ये संबंध गुणाकाराचा म्हणून ही फक्त एकपद राशी आहे ओके मग पाच वाय आणि वजा सात झेड आता इथे पाचवा आहे अधिक वजा सात झेड हा संबंध म्हणजे एकदा बेरीज संबंध आलेला आहे मग इथे ही, ही द्विपद राशी झाली ओके बघा इथे दोनदा वजा बघितलं चिन्ह आलं ओके म्हणजे तीन पद तीन एक्स घन हा एक पद आहे वजा पाच एक्स वर्ग हे दुसरं पद आहे आणि वजा अकरा हे तिसरं पद आहे ही त्रिपद राशी आलेलं आहे तुमच्या लक्षात आतापर्यंत मग चौथं गणित काय एक पहिलं पद वजा आठ ए दुसरं पद वजा सात ए वर्ग तिसरं पद वजा सात ए घन चौथं पद मग चौथं पद आलं की याला चौपद राशी नाही याला बहुपद राशी म्हणतात पाच एम वजा तीन हे पाच एम पहिलं पद आणि वजा तीन दुसरं पद द्विपद राशी ए, ए ही एकच पदाची राशी आहे म्हणून एक पद राशी म्हणणार आणि सातवं गणित काय आहे तर चार चार हे पण एकच पद आहे एक संख्या आहे फक्त मग त्याला एक पद राशी असं म्हणणार आणि तीन वाय वर्ग वजा सात वाय अधिक पाच ही त्रिपद राशी झाली आलं लक्षात मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि सपना झोम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाल पाहता येतील धन्यवाद जर तुम्हाला काही अडचण असेल काही समजत नसेल कोणतीही संकल्पना तुम्हाला अवघड वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमच्या त्या संकल्पनेसाठी एखादा नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रोव्हाइड करेन